अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाचं श्रेय घेण्यास अनेक जण सरसावले, तर मात्र या उड्डाणपुलावरील अपघाताचं श्रेय घेण्यास कोण पुढे येणार असा प्रश्न आता नगरकर करत आहेत. अहमदनगर शहरातील बहुचर्चित असलेला ऐतिहासिक उड्डाणपूल हा आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आपल्याला माहितच आहे की हा उड्डाणपूल उभारण्याआधीपासूनच चर्चेत आहे, कारण या उड्डाणपुलाला अनेकांनी विरोध केला होता. अशातच अनेक अडथळे पार करत हा उड्डाणपूल उभारला देखील, आणि पाहता पाहता या उड्डाणपुलाला एक वर्ष देखील होऊन गेलं. मात्र सुरुवातीपासून चर्चेत असलेला नगरचा हा उड्डाणपूल आजही चर्चेत आहे. या ठिकाणी सातत्यानं अपघात होत आहेत, त्यात कोणी जखमी होत आहे तर कोणाचा बळी जातोय, तर कोणाच्या वाहनांचं नुकसान होत आहे, तर कधी या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाद झाल्याच्या घटना देखील घडल्यात. आजही या पुलावर धोकादायक वळणावर भीषण अपघात झालाय. या अपघातात वाहन धडकून तेथील सुरक्षा जाळीला हे वाहन धडकलं आणि यात ती सुरक्षा जाळी देखील तुटली आहे. तर या पुलावरील हा वळणाचा मार्ग खरंच धोकादायक आहे. या पुलावर याच वळणावर अनेक अपघात झाले. मुळात चूक कोणाची, प्रवाशांची की पूल बांधणाऱ्या ठेकेदाराची, हा तर प्रश्न आहेच, पण या पुलाकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचंही सध्या पाहायला मिळत आहे. पूल तयार झाल्यावर या ठिकाणी मोठ्या थाटात आकर्षक असे तिरंगी पथदिवे लावण्यात आले, मात्र त्यातील काही दिवे हे अनेकदा बंदच असतात. आजही गेल्या 10 दिवसांपासून या ठिकाणी काही पथदिवे हे बंद अवस्थेत आहेत. याकडे मात्र प्रशासनाचं लक्ष जात नाहीये, प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये. आज या ठिकाणी जो अपघात झाला तो दुपारी झाल्याने सुदैवानं त्यात प्रवासी वाचले, मात्र जर या ठिकाणी बंद असलेल्या दिव्यांच्या ठिकाणी जो अंधार पसरलाय, त्या अंधारात जर रात्रीच्या वेळी हा अपघात झाला असता आणि काही दुर्घटना घडली असती, तर याची प्रशासनानं जबाबदारी घेतली असती का असाही प्रश्न उपस्थित होतोय. तर अहमदनगर शहरातील या 3 किलोमीटरच्या पुलावर जवळपास गेल्या 10 दिवसांपासून 1 किलोमीटर पथदिवे हे बंद आहे. हे बंद पथदिवे अपघाताला आमंत्रण देऊ शकतात, तरी प्रशासनानं तात्काळ याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यातच आता सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असून यात हा उड्डाणपुलाचा मुद्दा नगर दक्षिण संघात गाजत आहे. नगरच्या या उड्डाणपुलाचं श्रेय घेण्यावरून देखील नगरच्या राजकारणात तुतुमेमे होतीये. अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे, मात्र उड्डाणपूल झाल्यानंतर वर्षभरात या ठिकाणी झालेले आणि होत असलेले अपघात, या ठिकाणी येणाऱ्या समस्या असतील, नागरिकांचे होणारे हाल असतील, याचं श्रेय कोण घेणार, याची जबाबदारी कोण घेणार? उड्डाणपूल झाल्यावर त्याचं श्रेय घेण्यास अनेक जण सरसावले, अनेक जण पुढे आले, हे तर आपण पाहिलंच आहे. मात्र या ठिकाणी होणाऱ्या दुर्घटना, अपघात, याचं श्रेय घेण्यास का कोणी पुढे येत नाही? येथे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी का कोणी घेत नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय. या पुलाचं काम झालं म्हणजे विषय मिटला का? या पुलाची देखरेख करणं गरजेचं नाही का? या पुलावर सातत्यानं होत असलेले अपघात रोखणं, त्यावर उपाय शोधणं, पर्याय काढणं ही प्रशासनाची जबाबदारी नाही का? या पुलावर सातत्यानं बंद पडणारे तिरंगी पथदिवे दुरुस्त करण्याची प्रशासनाची जबाबदारी नाही का? असे एक ना अनेक प्रश्न नगरकर करतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.